जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जी केचे क्वेश्चन बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन मी काढलेले आहे जे की परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतात तर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकनचं बटन प्रेस करा तर चला चालू करूया पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी ठीक आहे महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी रिकामी जागा टक्के क्षेत्राचा उपयोग पिके लागवडीसाठी केला जातो तर किती टक्के क्षेत्राचा उपयोग महाराष्ट्रामध्ये पिके लागवडीसाठी केला जातो किती केला जातो तर तो केला जातो छप्पन पॉईंट सहा छप्पन पॉईंट सहा टक्के ठीक आहे ऑप्शन नंबर क हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा गलगंड हा आजार कोणत्या शारांच्या कमतरतेने होतो ठीक आहे गलगंड हा आजार कोणत्या शाराच्या कमतरतेमुळे होतो ठीक आहे गलगंड हा आजार कशामुळे होतो तर तो कशामुळे होतो बघा तर तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो ठीक आहे शरीरामध्ये जर आयोडीनचं प्रमाण कमी झालं तर गलगंड हा रोग होतो पुढचा प्रश्न बघा भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक घटक कोणते कोणत्याही भूमिगत पाणी अशुद्ध प्रदूषित करणारे अजैविक घटक कोणते आहे तर कोणते आहे ते आहे आर्सेनिक ठीक आहे ऑप्शन नंबर क योग्य उत्तर आहे आर्सेनिक पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात येत नाही ठीक आहे खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही तर बघा ऑप्शन्स गेटवे ऑफ इंडिया कुतुबमिनार अजिंठा लेणी आणि बीबीका मकबरा ठीक आहे तर याच्यामधून कोणती वास्तू हे महाराष्ट्रामध्ये आहे नाही विद्यार्थी मित्रांनो तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब कुतुब मिनार ठीक आहे कुतुबमिनार हे कुठे आहे तर हे दिल्लीला आहे कुठे आहे कुतुबमिनार दिल्लीमध्ये आहे आणि बघा गेटवे ऑफ इंडिया हे कुठे आहे तर हे मुंबईमध्ये आहे ठीक आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे अजिंठा लेणी आणि बीबीका मकबरा हे कुठे आहे तर हे औरंगाबादमध्ये आहे ठीक आहे औरंगाबाद औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर ठीक आहे समोरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे ऑप्शन नंबर ब याचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आहे भारतीय द्विकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग रिकामी जागा म्हणून ओळखला जातो ठीक आहे काय म्हणून ओळखला जातो भारताचा जो मॅप आहे नकाशा आहे भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र कोणता तर त्याला काय म्हणतात अरबी समुद्र म्हणतात ठीक आहे आणि असा जर प्रश्न विचारला की महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर किती किलोमीटर सातशे वीस किलोमीटर ठीक आहे असा आपण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो जो अरबी समुद्र आहे तो किती किलोमीटर लांबीचा आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे खूप परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे भारतातील कोणते सरोवर सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं आहे ठीक आहे कोणते सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे भारतातील तर ते बघा कोणते सरोवर आहे लोणार सरोवर ठीक आहे लोणार सरोवर ऑप्शन नंबर क याचं योग्य उत्तर राहील लोणार सरोवर हे कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे बुलढाणा ठीक आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ठीक आहे दाल सरोवर सांबर सरोवर आणि उलर सरोवर हे तिन्ही सरोवर कुठे आहे ते आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ठीक आहे चढे जा चले जाव जे जा आंदोलन आहे चळवळ आहे ते कोणत्या वर्षी सुरू झाली तर ते कोणी चालू केलं तर महात्मा गांधीजींनी चालू केलं आणि कोणत्या वर्षी एकोणीसशे बेचाळीसमध्ये ठीक आहे नाईनटीन फोर्टी टू आता बघा जे बाकीचे ऑप्शन आहे ते बघा काय एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये काय झालं होतं विद्यार्थी मित्रांनो तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बरडोलीचा सत्याग्रह झाला होता बरडोलीचा सत्याग्रह ठीक आहे तर कोणी केला होता बर्डोलीचा सत्याग्रह तो केला होता कोणी केला होता बरडोलीचा सत्याग्रह तर सरदार वल्लभ पटेल ठीक आहे वल्लभभाई पटेल आणि त्यांना या सत्याग्रहामध्येच सरदार ही पदवी बहाल केली होती लोकांनी बरडोलीच्या ठीक आहे सरदार ही पदवी बहाल केली होती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बरडोलीचा सत्याग्रह झाला कोणी केला सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला नंतर बघा एकोणीसशे तीस एकोणीसशे तीसमध्ये काय मिठाचा सत्याग्रह झाला ठीक आहे मिठाचा सत्याग्रह हा एकोणीसशे तीसमध्ये झाला दांडी साबरमती आश्रम ते दांडी या गावापर्यंत त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये जालियनवाला हत्याकांड झाला आणि रोलट कायदा झाला रोलेट ॲक्ट ठीक आहे रोलट कायदा जालियनवाला बाग हत्याकांड आणि रोलट कायदा एकोणीसशे एकोणीस रोलट कायद्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखले जाते ठीक आहे समोरचा प्रश्न बघा कोणत्या वर्षी भारताची राजधानी वरून दिल्ली करण्यात आली ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे की कोणत्या वर्षी भारताची राजधानी वरून दिल्ली करण्यात आली बघा विद्यार्थी मित्रांनो आधी भारताची राजधानी सुरुवातीला कोणती होती कोलकाता होती नंतर कोणत्या वर्षी ते दिल्ली करण्यात आली तर ते एकोणीसशे अकरामध्ये दिल्ली करण्यात आली ठीक आहे एकोणीसशे अकरामध्ये समोरचा प्रश्न बघूया ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा ग्रामपंचायत जी आहे त्याची जी थकबाकी आहे ते वसूल करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर ती वसूल करण्याचा अधिकार असतो ग्रामसेवकचा ठीक आहे कशा कोणाचा असतो ग्रामसेवकांचा असतो ग्रामपंचायतीचा ग्राम प्रमुख कोण असतो तर ग्रामसेवक असतो पुढील प्रश्न बघा इतिहासातील तीन प्रमुख लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे ठीक आहे पानीपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचे आपल्याला कोणत्या राज्यामध्ये आहे पानीपत तर ते बघा हरियाणा राज्यामध्ये ऑप्शन नंबर ड याचं योग्य उत्तर राहील हरियाणा पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग निषेधार्थ कोणी सर ही पदवी त्याग केली ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ कोणी सर ही पदवी त्याग केली होती कोणी त्याग केली होती तर बघा जालिनवाला बाग हत्याकांड किंवा झाला होता तर एकोणीसशे एकोणीस आताच मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे एकोणीसमध्ये जालिनवाला बाग हत्याकांड झालं होतं कुठे तर हे अमृतसरमध्ये झालं होतं जॅलियनवाला बाग येत आणि रोलेट कायदा सुद्धा जे एकोणीसशे एकोणीसमध्ये झाला होता ठीक आहे तर जालिनवाला बागला विरोध करण्यासाठी किंवा त्याच्या निषेधार्थ कोणी आपली सर ही पदवी त्याग केली तर कोणी केली रवींद्रनाथ टागोर यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी त्याग केली समोरचा प्रश्न बघा <laughs> पुढला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे महत्वाचा आहे प्रश्न महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा कोणत्या राज्यात आहे रायगड राज्यामध्ये आहे ठीक आहे गोंदिया राज्यामध्ये कोणते अभयारण्य आहे तर नवेगाव आणि नागजिरा ठीक आहे नवेगाव बांध आणि नागजिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा सगळ्यांना माहिती आहे आणि रायगडमध्ये गिधाड हे अभयारण्य आहे पुढला प्रश्न बघा कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा अंध टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे ठीक आहे कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा अंध टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे ठीक आहे जो ब्लाइंड टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता तो कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर तो, तो आपल्या भारत देशाने जिंकला आहे जिंकलेला आहे ठीक आहे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये फायनल होती आणि भारत या देशाने सलग तिसऱ्यांदा जिंकला आहे तर बांगलादेश हा काय उपविजेता आहे रनर अप आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे कितव्या राष्ट्रपती आहे द्र द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे बघा ऑप्शन सोळाव्या पंधराव्या चौदाव्या की सतराव्या कितव्या राष्ट्रपती आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे कितव्या राष्ट्रपती आहे तर ते आहे पंधराव्या ठीक आहे कितव्या पंधराव्या राष्ट्रपती आहे आणि जर असा प्रश्न विचारला की भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर कोण होत्या प्रतिभाताई पाटील ठीक आहे प्रतिभाताई पाटील नंतर बघा जे आप भारताचे जे उपराष्ट्रपती आहे कोण आहे जगदीश धनखड हे कितवे राष्ट्रपती आहे तर ते आहे चौदावे कितवे आहे चौदावे उपराष्ट्रपती आहे ठीक आहे समोरचा प्रश्न बघा दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल ठीक आहे चा विजेता संघ कोणता आहे बघा आय पी एल प्रमाणेच डब्ल्यू पी एल ह्या वर्षी दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आली वुमेन्सची आणि त्याच्यामध्ये जो विजेता संघ आहे तो कोणता विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे मुंबई इंडियन्स ठीक आहे दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये फायनल झाली होती आणि मुंबई इंडियन्सनं याचं जे फर्स्ट एडिशन आहे पहिलं संस्करण संस्करण आहे ते जिंकलेलं आहे तर ऑप्शन नंबर क याचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जे दोन हजार तेवीसमध्ये शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं कुठे पार पडलं तर ते पार पडलं विद्यार्थी मित्रांनो वर्धा कुठे पार पडलं वर्धा जिल्ह्यामध्ये पार पडलं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते तर ते होते नरेंद्र चिपळूणकर ठीक आहे नरेंद्र चिपळूण चिपळूणकर आणि बघा आता सत्त्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार हुना, होणार आहे पुढल्या वर्षी ते कुठे होणार आहे तर ते, ते होणार आहे जळगाव कुठे होणार आहे जळगावमध्ये होणार आहे आणि त्याचे जे अध्यक्ष असणार आहे ते असणार आहे रवींद्र शोभणे रवींद्रजी शोभणे ठीक आहे समोरचा प्रश्न बघा मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस कोण बनली आहे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस कोण बनलेली आहेत कोण बनलेली आहे तर बघा ऑप्शन नंबर क याचं योग्य उत्तर आहे आर ग्रेब्रियन हे ह्या मिस युनिव्हर्स बनलेली आहे आणि बघा मिस वर्ल्ड जी बनली आहे दोन हजार तेवीसची ती आहे केरोलिना बैलावस्का केरोलिना बैलावस्का समोरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो डायबेटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही बघा ज्या व्यक्तींना डायबिटीज मधुमेह झाला आहे त्यांच्या शरीरामध्ये कोणता असा घटक आहे जो नियंत्रणामध्ये राहत नाही तर कोणता घटक घटक आहे तो तर तो आहे शर्करा ऑप्शन नंबर क को? कोणता शर्करा ठीक आहे समोरचा प्रश्न बघा काय म्हणतो गंधकापासून रबर तापवून ते कठीण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ठीक आहे गंधकापासून रबर तापून ते कटिंग करण्याच्या क्रियेला काय म्हटल्या जाते तर वल्कनायजेशन काय म्हटलं जाते वल्कनायझेशन म्हटले जाते ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पळतो ठीक आहे जे स्वयंचलित वाहने आहे त्याच्यामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो तर कोणता विषारी वायू बाहेर बाहेर पडतो त्याच्यामधून तर त्याच्यामधून पळतो कार्बन मोनॉक्साईड ठीक आहे ऑप्शन नंबर अ याचं योग्य उत्तर राहील कार्बन मोनॉक्साईड नंतरचा प्रश्न बघूया मानसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे मानसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा मान मानसिंगदेव देव हे अभयारण्य हो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते बघा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे पेंच राष्ट्रीय उद्यान आणि मानसिंग देव हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे समोरचा प्रश्न बघा भारतातील सर्वात महत्वाचे सेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सेवा सॉरी नावा सेवा हे बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे नावाशिवा ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे मी विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि नावाशिवा या अब या बंदरालाच कोणत्या नावाने ओळखले जाते तर पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट ठीक आहे त्याचं आता नाव झालं आहे जवाहरलाल पोर्ट ठीक आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट या नावानेसुद्धा त्याला ओळखले जाते समोरचा प्रश्न बघा काय म्हणतो सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सांगलीमध्ये आहे ठीक आहे सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न बघा कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते बघा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहे आणि सगळेच प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहे प्रश्न आहे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया बघा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे कोणत्या शहराला म्हटले जाते कोणत्या शहराला म्हटले जाते तर नाशिक ठीक आहे नाशिक या जिल्ह्याला किंवा शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते आणि नागपूरला काय म्हटले जाते तर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ठीक आहे काय टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जाते तर ते म्हटले जाते नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणाला म्हटले जाते नागपूरला म्हटले जाते नागपूर जिल्ह्याला म्हटले जाते आणि वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे नाशिकला म्हटले जाते ठीक आहे समोरचा प्रश्न बघा भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षात झाली पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जनगणना हे दर दहा वर्षांनी होते ठीक आहे जनगणना हे दर दहा वर्षांनी होते आता दोन हजार एकवीसमध्ये जे जनगणना होणार होती ते झाली नाही कोरोनामुळे आणि सर्वात शेवटची जी आता जनगणना आहे ते कोणती आहे दोन हजार अकराची आहे आणि पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कोणत्या वर्षी झाली होती तर ती झाली होती इसवी सन अठराशे बहात्तरमध्ये ठीक आहे इसवी सन अठराशे बहात्तरमध्ये कोणाच्या काळामध्ये झाली होती असा आपण प्रश्न विचारतो तर लॉर्ड मेयो ठीक आहे लाड मेयो यांच्या काळामध्ये झाली होती ठीक आहे जनगणना दर दहा वर्षांनी होते समोरचा प्रश्न बघा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि भारतातील जेवढे पण लोकनृत्य आहे कोणकोणत्या राज्यामध्ये कोणकोणते लोक लोकनृत्य प्र प्रसिद्ध आहे याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो तर बघा काय म्हणतो क्वेश्चन बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे बिहू डान्स तर तू बघा आसाम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आसामशी संबंधित आहे ऑप्शन नंबर क याचं योग्य उत्तर राहील महाराष्ट्रामध्ये बघा काय प्रसिद्ध आहे तर लावणी ठीक आहे आंध्र प्रदेशमध्ये बघा कुचीपुडी कुचीपुडी हे नृत्य आंध्र प्रदेशामध्ये प्रसिद्ध आहे आणि केरळमध्ये बघा कथकली आणि मोहिनीयट्टम हे लोकनृत्य केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध आहे ठीक आहे याच्यावर मी संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देता समोर प्रश्न प्रश्न पूछा प्रश्न मन तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ठीक है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस एक सात एक सात सूरत इतने अधिवेशन प्रथम को ठीक है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सात जे त्याचे अधिवेशन होते जे सुरतला झाले ते आधी कोणत्या ठिकाणी होणार होते म्हणते कोणत्या ठिकाणी होणार होते तर ते होणार होते विद्यार्थी मित्रांनो नागपूरमध्ये ठीक आहे एकोणीसशे सात जे सुरत अधिवेशन झालं त्याच्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती कशामध्ये तर जहाल नेते आणि महावाडवादीचे नेते होते त्यांच्या या दोन नेत्यांमध्ये फूट पडली होती ठीक आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली कोणी केली कोणाच्या पुढाकाराने झाली तर सर ए यो हुम सर ए यो हुम यांच्या पुढाकाराने झाली आणि त्याचं जे पहिलं अधिवेशन होतं ते झालं होतं मुंबईला मुंबईला ठीक आहे मुंबईच्या गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये दुसरं झालं होतं कोलकात्याला पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्रांनो तर ते होते होमेशचंद्र बॅनर्जी होमेशचंद्र बॅनर्जी ठीक आहे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाबाई नवरुजी आणि एकोणीसशे सतराला बेजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ठीक आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचं सही उत्तर आहे नागपूर समोरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला ठीक आहे खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला कोणत्या लढाईमुळे तर प्लासीची लढाई ठीक आहे प्लासीच्या लढाईमुळे बघा बॉक्सरचे युद्ध केव्हा झालं प्लासीची लढाई झाली विद्यार्थी मित्रांनो सतराशे सत्तावन्नमध्ये ठीक आहे सतराशे सत्तावन्नमध्ये बॉक्सरचे युद्ध झालं सतराशे चौसष्टमध्ये पानिपतचं जे पहिलं युद्ध झालं होतं ते किंवा झालं होतं तर पाणीपातचं पहिलं युद्ध झालं होतं पंधराशे सव्वीसमध्ये पंधराशे सव्वीसमध्ये आणि जे खेडची जे लढाई होती ती झाली एक होती एकोणीसशे एकोणीसशे किंवा झाली होती सतराशे पंच्याण्णवमध्ये सॉरी सतराशे पंच्याण्णवमध्ये ठीक आहे सतराशे पंच्याण्णवमध्ये समोरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे आपला औरंगाबाद हे शहर रिकामी जागा दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ठीक आहे औरंगाबाद हे शहर रिकामी जागा दरवांज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते तर औरंगाबाद शहराला बावन दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते किती बावन्न ओके तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा